नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं सचिन जोशी ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता हा हिरवागार असा निसर्ग आणि सुंदर असे वातावरण। तर तुम्ही समजलेच असाल की मी सध्या कोठे आहे। तर मी आहे आता माझ्या गावी म्हणजेच हडसरला। तर मित्रांनो, सध्या गेली महिनाभर पाऊस हा कंटिन्यू इथे चालू होता, परंतु आज काहीशा प्रमाणात पावसाने ही इथे विश्रांती दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत गावाकडची शेतीची काही अपडेट। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे मित्रांनो पाहू शकता की आम्ही आमच्या घराच्या वरती एक शेत आहे, तर त्यामध्ये काही झाडांची लागवड केलेली आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता की हे आहे अंजीरचे झाड, तर तेथे एक लावलेले आहे, येथे एक आहे। तर असे साईडने हे सर्व अंजिराचे झाडांची येथे लागवड केली आहे। येथे पाहू शकता हे एक अंजीरसुद्धा त्याला आलेले आहेत। तर इकडे तुम्ही पाहू शकता की पूर्ण ह्या पूर्ण शेतामध्ये आपण जी झाडांची लागवड केली आहे, तर त्यामध्ये हे समोर जे पाहत आहे तुम्ही, तर हे आंब्याची आपण काही लागवड केली आहे। तर हे कलमी आंबे आहेत। तर येथे पाहू शकता एक 50 झाडं आम्ही पूर्ण ह्या शेतामध्ये लावलेले आहेत। तर सध्या पाऊस असल्याकारणाने हे आंब्याची झाडे पूर्णपणे येथे चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता येथे टवटवीत अशी झालेली दिसत आहेत। तर हा जो आंब्याचा प्रकार आहे तो केशर आंब्याचा प्रकार आहे। तर ही सर्व कलम केलेली झाडे आहेत, म्हणजे ह्या झाडांना जास्त वाढ नसते। तर एक अंदाजे आपल्या कमरे एवढी ही झाडे झाल्यानंतर त्याला आंबे हे येत असतात। तर हे समोर जे पाहत आहे हे आमची जुनी झाडं आहेत। ॲक्च्युली येथे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही झाडांची लागवड केली होती, परंतु काही झाडे हे जगली नाही काही कारणास्तव। तर त्या झाडांपैकी दोनच ह्या हापूस आंब्याची झाडे जगलेली आहेत। तर उन्हाळ्यामध्ये त्यांना खूप सारे मोठ्या प्रमाणात आंबे येत असतात। तर येथे पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे येथे आम्ही हे सर्व आंब्याची लागवड केलेली आहेत। तर आता पाऊस असल्याकारणाने ह्या आंब्यांना येथे पाहू शकता, येथे ह्या आंब्याला पालवी फुटलेली आहे। तर अशाच प्रकारे येथे आंब्यांना ही पावसाळ्यामध्ये पालवी फुटते। आणि तुम्ही येथे खाली पाहू शकता की अशा पद्धतीने आंब्याला कलम केलेला आहे, जेणेकरून ह्या आंब्यांना जास्त वाढ नसते आणि थोडे आंबे मोठे झाल्यानंतर त्याला आंबे हे येत असतात। तर एक अंदाजे 4 ते 5 वर्षामध्ये ही झाडे मोठी होत असतात आणि त्यांना आंबे यायला सुरुवात होतात। तर अशा पद्धतीने येथे आम्ही एक घरगुती प्रकारे आंब्याची लागवड केली आहे। तर काही दिवसांनी एक चांगल्या प्रकारे येथे आंब्याची एक आंबराई म्हणू शकतो किंवा आंब्याची एक बाग तयार होऊ शकते। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण शेतामध्ये एक ठराविक अंतर घेऊन ही आंब्याची इथे झाडे लावलेली आहेत। तर अशा प्रकारे त्यामध्ये खड्डा घेऊन हे आंब्याची येथे लागवड आम्ही केलेली आहेत। पूर्ण आंबे हे केशर पद्धतीचे आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे येथे ठराविक अंतराने हे सर्व आंब्याची झाडे येथे लावलेली आहेत। तर नक्कीच तुम्ही येथे पाहू शकता। तर तुम्हीही तुमच्या गावी, तुमच्या जेथे कुठे गाव असेल तेथे अशा प्रकारे आंब्याची लागवड करू शकता। तर अशा पद्धतीने येथे पाहू शकता आणि संपूर्ण परिसर हा सध्या हिरवाईने नटलेला आहे। पावसाने थोडी विश्रांती घेतल्या कारणाने परिसर हा खूप छान प्रकारे हिरवगार झालेला दिसत आहे। तर पाहू शकता हे अशा पद्धतीने लाईनीत ही आंब्याची झाडे लावलेली आहेत। इथे एक लाईन लावलेली आहे आणि काही ठराविक या दोन्ही झाडांच्या मध्ये काही ठराविक अंतर ठेवले आहे, जेणेकरून मोठी झाल्यानंतर झाडे तर एक गर्दी होऊ नये या झाडांची, अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे। तर एक थोड्या दिवसांनी ह्या आंब्यांना एक आधार म्हणून येथे आपण अशी काठी उभी करू शकतो, जेणेकरून हा आंबा असा खाली झुकू नये किंवा हवेने तो मोडू नये। जसं की तेथे एक आंबा असा झुकलेला आहे हवा जास्त आल्यानंतर, तर थोड्या दिवसांनी त्याला काठीच्या आधारे आपण त्याला आधार देऊन तो आंबा जेणेकरून पूर्णपणे असं स्ट्रेटमध्ये वाढेल। तर इथे पाहू शकता आंब्याच्या पानांवर पावसाचे सुंदर असे दवबिंदू येथे पडलेले आपल्याला दिसतात, पाहू शकते। तर एक चांगल्या आणि छान प्रकारे इथे आम्ही ही आंबराई तयार केली आहे।
मंडळी जसं की आमच्या घरासमोर यापूर्वी तुम्ही बागायत पाहिलेच असेल तर तेथे जे काही विविध आंबा काजू फणस यांची झाडे आहेत त्याचप्रमाणे आम्ही सीताफळीचीही झाडे घराच्या साईडला एक शेत आहे त्याच्या बांधावर लावलेले आहेत तर तुम्ही येथे पाहू शकता ह्या सीताफळींना अशी छोटी छोटी सीताफळं आलेली आहेत तर ही सीताफळं पुढे आता दिवाळी आल्यानंतर ती पिकतात खूप गोड अशी सीताफळं आहेत दरवर्षी दिवाळीला आल्यानंतर ही सीताफळे खाण्याचा आम्ही मनसोक्त असा आनंद घेतो तर येथे एक सीताफळीचं झाड आहे आणि येथे समोरसुद्धा पाहू शकता हे एक सीताफळीचं झाड आहे खूप मोठ्या प्रमाणात सीताफळं ही लागलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता छोटी मोठी विविध प्रकारची येथे सीताफळं तुम्हाला पाहायला नक्कीच भेटतील काही सीताफळं ही काळी पडलेली आहेत त्याचं कारण म्हणजे कंटिन्यू गावी सध्या पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळं नक्कीच सर्व गोष्टींवर पावसाचा हा परिणाम होत असतो एक पाऊस हा लिमिटेड पिरियडमध्ये पडला तर तो चांगलाही असतो आणि जास्त जर पडला तर तो वाईटही असतो तर पावसाचाच परिणाम ह्या सीताफळींवर झालेला आहे ती काही सीताफळं ही काळी पडलेली आहेत तर काहीही जी हिरवीगार आहेत ती नक्कीच पुढे जाऊन पिकल्यानंतर आम्ही त्याचा मनसोक्ताचा खाण्याचा आनंद घेणार आहोत सो तिथे एक झाड आहे हे एक दोन झाड इथे एक तिसरं ते एक चौथं आणि तिकडे पलीकडे एक पाच अशी पाच झाडे ह्या बांधावर आम्ही लावलेली आहेत तर मंडळी घराच्याच साईडला आम्ही येथे गावरान असा हा कारल्याचा वेल लावलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हा वेल ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस त्याला असे साईडने एकत कुंपाऊंड करायला लागते जेणेकरून हा वेल पूर्णतः असा पसरतो तर येथे पाहू शकता सुंदर अशी फुले आलेली आहेत आणि येथे एक छोटंसं कारलंसुद्धा आलेलं तुम्हाला दिसत असेल तर याआधीही ह्या कारल्याच्या वेलीला कारली येऊन गेलेले आहेत घराच्या पाठीमागेसुद्धा काही लावलेले आहेत ते आपण पाहूयात तर येथे पाहू शकता हा जो वेल आहे तो डांगराचा वेल आहे तर आमच्या इकडे त्याला डांगर असे म्हणतात नक्कीच तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर ते कसे दिसते डांगर हे तुम्हाला फोटोमध्ये मी दाखवेन तर पाहू शकता हे अशा प्रकारचे डांगर असते इथे हे फूल आलेलं आहे तर ते फूल कसे असते हे पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आणि समोर येथे आम्ही एक खड्डा पूर्वीपासून केलेला आहे तर त्यामध्ये आमच्याकडे गाय म्हैस बैल ही जनावरे आहेत तर त्यांचं जे काही शेण असते तर ते येथे आम्ही साठवून ठेवतो जेणेकरून पुढे उन्हाळा आल्यानंतर हे शेण सुकल्यानंतर ते एक प्रकारे खत म्हणून आम्ही आमच्या शेतामध्ये त्याचा वापर करतो तर येथे घराच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही आहे गावरान आळू तर गावरान आळू कशा पद्धतीने असते हे पाहू शकता येथे पाहू शकता आळूच्या पानांवर कशा पद्धतीने दवबिंदू पडलेले आहेत गावरान आळूची पाने ही अशी मोठ्या आकाराची असतात समोर पाहू शकता लिंबोणीचे झाड आहे त्याला लिंबसुद्धा आलेली तुम्ही पाहू शकता आणि हा जो समोर आंबा आहे हा गावरान आंबा आहे गावरान आंबे हे असे मोठ्या म्हणजे मोठ्या आकाराचे असे विस्तीर्ण झालेले असतात तर मे महिन्यात त्याला आंबे येतात तर मंडळी हे जे समोर तुम्ही पाहत आहात तर हे देठाचे झाड आहे तर सध्या पंधरावडा पितृपक्ष चालू आहे त्यामुळे या भाजीला सध्या मागणी आहे कारण याचे जे काही देठ असतात ते त्या पितृपंधरवड्याचे जे काही भाजी आपण मिक्स भाजी बनवतो त्यामध्ये वापरले जातात तर ही आहे आमची गावाकडची पायवाट तर आता आपण काही शेतीचे अपडेट घेणार आहोत पाहू शकता सुंदर असे ऊन पडलेले आहेत खूप दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि सुंदर असे हे वातावरण
तर आता आपण आलो आहेत आमच्या ऊसाच्या शेताच्या इथे. तर पाहू शकता हा पूर्णपणे ऊस लावलेला आहे मी ह्या शेतात. तर ह्या शेतात एक ऊस लावलेला आहे आणि येथे खालीसुद्धा एक शेत आहे. त्या शेतात म्हणजे हे एक शेत, हे खालचे आणि पुढे एक आहे. हा एक लाईटीचा पोल, तो दुसरा पोल आणि तो तिसरा. तर तिसऱ्या पोलाच्या इथे सुद्धा एक आमचं शेत आहे. तर ह्या तीन शेतामध्ये आम्ही ऊसाची लागवड केलेली आहे. तर साधारण हा जो ऊस आम्ही लावला होता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या 2022 ज्यावेळेस स्टार्ट झालं त्यावेळेस. तर ऊस लावल्यानंतर आम्ही यामध्ये आंतरपीकसुद्धा घेतलं होते. आंतरपीक आम्ही असं घेतलं होतं की त्यामध्ये काकडी आणि कलिंगड असं दोन आंतरपीक आम्ही ह्यामध्ये घेतलं होतं. कारण ऊस वाढीसाठी काही ठराविक कालावधी लागतो, तर त्या काळामध्ये आम्ही हे पीक घेतलं होतं. तर ऊस वाढत नाही तोपर्यंत ते पीक खूप छान प्रकारे, म्हणजे काकडी खाण्याचाही आम्ही आनंद लुटला, कलिंगडही आम्ही खाली. तर आत्ता हा जो ऊस माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहे, तर हा साधारणतः पुढे म्हणजे एक वर्ष कालावधी लागतो त्याला वाढण्यासाठी. पूर्णपणे जे काही ऊसाचा खालचा जो काही म्हणजे ऊस जो खालून जमिनीपासून वर वाढत जातो तो पूर्णपणे असा मजबूत व्हायला लागतो, जेणेकरून आपण ज्यावेळेस तो ऊस कंपन्या ऊस कारखान्यांकडे पाठवतो तो मजबूत आणि चांगला टिकाऊ असा व्हायला लागतो, जेणेकरून तो त्याचं वजन हे जास्त प्रमाणात भरते. तर सध्या पावसाच्या पाण्यामुळे त्याला सध्या पाण्याची काही गरज नाही आहे, तर त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच तो एवढा मोठा झालेला आहे. तर साधारण हा ऊस पुढे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काढण्यासाठी येईल. तर हा ऊस ज्यावेळेस आपण लावतो फर्स्ट लागवड त्याची करतो, तर पुढची 3 वर्ष पुन्हा आपल्या लागवड करावी लागत नाही. एकदा ऊस काढल्यानंतर जो काही त्याचा पालापाचोळा उरलेला असतो तो जाळावा लागतो आणि जाळल्यानंतर पुन्हा नवीन प्रकारे ऊस. तर असं सलग 3 वर्ष तो ऊस आपण एकाच शेतामध्ये घेऊ शकतो. तर येथे पाहू शकता अगदी आपण जर त्या ऊसाच्या शेतामध्ये गेलो तर आपल्या डोक्याच्याही वर म्हणजे एक 8 ते 9 फूट हा ऊस पूर्ण वाढलेला आहे. तर येथेही पाहू शकता तुम्ही हा सुद्धा ऊस तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर मंडळी हे वरच्या साईडला आमचं गावाकडचं घर आणि येथेच हे खाली हे आमचे शेत आहे. तर ह्या शेताच्या बांधावर सुद्धा काही आंब्याची पेरूची चिक्कूची झाडे आम्ही लावलेले आहेत. तर हे समोर पाहू शकता हे पेरूचे झाड आहे. तर यालासुद्धा मोठ्या प्रमाणात पेरू येत असतात. तर छोटे छोटे पेरू आलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही. येथे जे आहे ते बोरीचं जे बोरं असतात आपली मोठी मोठी बोरं त्याचं झाड आहे. पुढे आपण पाहूयात. तर हे आहे नारळाचं झाड. तर सध्या पावसामुळे शेतामध्ये जो काही चिखल आहे तो अजून ओला आहे, त्यामुळे पाय त्या चिखलामध्ये जात आहेत. तर येथे पाहू शकता हे आहे आंब्याचं झाड. तर हा सुद्धा एक कलमी आंबा आहे. तुम्ही पाहू शकता हे आंब्याला एक नवीन पालवी फुटलेली आहे. तर नक्कीच खूप छान असे हे सर्व दिसते आहे. तुम्ही पाहू शकता एक टवटवीत आणि नवीन अशी ही पालवी. समोर जे आहे ते चिक्कूचं झाड आहे, तेथेसुद्धा एक चिक्कूचं आणि तिकडे 2 आंब्याची आणि पुढे लिंबोणीचं. तर अशी बांधावर आम्ही ही झाडे लावलेली आहेत. तर बांधावर झाडं लावण्याचा एक महत्त्वाचा फायदा असा की ही झाडाची जी काही मुळे असतात ती बांधाला घट्ट पकडून ठेवतात, जेणेकरून कितीही मोठा पाऊस आला तरी बांध हा फुटत नाही, तुटत नाही. आत्ता आपण निघालो हे घराच्या दिशेने जाण्यासाठी. तत्पूर्वी तुम्हाला आमची छोटीशी बाग दाखवतो. तर माझ्या मागे इथे पाहू शकता तुम्ही हे काजूचे झाड आहे. शक्यतो उन्हाळ्यात त्याला काजू येतात. पाठीमागेसुद्धा काही काजूची झाडे आम्ही लावलेली आहेत. येथे पाठीमागे पाहू शकता एक आंब्याचं झाड आहे, तेथेसुद्धा एक आंब्याचं झाड आहे. तर
ह्या शेतामध्ये आणि याच्या वरच्या शेतामध्ये आपण आंबा आणि काजूची काही झाडे लावले आहेत। तो उन्हाळ्यामध्ये खूप सारे मोठ्या प्रमाणात आंबे आणि काजू या झाडांना आले होते। तो येथे तुम्ही पाहू शकता येथेही काही प्रमाणात काजूची झाडे आहेत आणि हा येथे आंब्याचं झाड आहे। तर उन्हाळ्यामध्ये खूप सारे मोठ्या प्रमाणात आंबे लागले होते, परंतु काही कारणास्तव मला त्याचा व्हिडिओ शूट नाही करता आला। आणि समोर तुम्ही पाहता ते सर्वात जुने आंब्याचे झाड आहे, म्हणजे अगदी आम्ही लहान होतो 10वीपर्यंत आम्ही दर मे महिन्यात सुट्टीत गावी यायचो, तर खूप सारे मोठे प्रमाणात आंबे त्या झाडाला लागायचे आणि खूप गोड आंबा आहे त्या झाडाचा। तर गावरान आंबा आहे, बाकी तो त्यानंतर इथे हा एक हा एक, तर हे सर्व कलमे आंबे आहेत, परंतु ते सुद्धा खूप गोड आणि चवदार लागतात। तर इथे सुद्धा पाहू शकता आंब्याची काही झाडे, कलमे आंब्याची, हे तर पहा किती मोठे आहे आंब्याचे झाड। आणि येथे आम्ही पावसाळी भुईमूग लावला आहे, काही प्रमाणात त्याच्यात गवत झाले आहे, त्यामुळे गवत काढल्यानंतर तो स्पष्ट आपल्याला कळूनच येतो की भूमिक आहे म्हणून। तर इथे तुम्ही पाहू शकता की पाण्यामध्ये झाडाचे प्रतिबिंब अगदी छान आणि वरचं आकाशसुद्धा अगदी क्लिअर दिसत आहे। मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।